नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय आहे मराठी, पाठ क्रमांक 18, पाठाचे नाव आहे निर्णय। या पाठाचा तिसरा भाग आपण अभ्यासणार आहोत। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभूते, मार्गदर्शक मी श्री विश्वास टोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। आपण दोन भाग निर्णय या पाठाच्या संदर्भात अभ्यासलेले आहेत आणि हा तिसरा भाग पार्ट 3 आपण अभ्यासत आहोत। पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये बरीचशी माहिती सुद्धा आपल्याला देण्यात आलेली, परंतु तिसरा भाग अभ्यासत असताना या तिसऱ्या भागामध्ये डॉक्टर विभूते यांनी अधिक माहिती जी काही दिलेली आहे ती माहिती या तिसऱ्या भागामध्ये देण्यात येत आहे। या पाठाचं खरं म्हणजे वाचन आपण केलेलं आहे पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये सारांश पाठाचं आपण घेतलेलं आहे। आता तिसरा जो भाग आहे या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण पुन्हा एकदा या पाठाचं वाचन करणार आहोत, कारण शेवटी वाचन हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि वाचन केल्यानंतरच आपल्याला त्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे या मुद्द्यांचं स्पष्टीकरण होऊ शकतं आणि म्हणून काळजीपूर्वक हा पाठ आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत। तर आपण या पाठामध्ये वाचन करत असताना तुम्ही सुद्धा त्या पाठाचं वाचन करायचं आहे, प्रश्नांची उत्तर सुद्धा सोडवायची आहेत। जसं न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता, हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत। आम्ही बनवलेले रोबो हुबेहू माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही। एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्याच्या महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये। लाखाची गोष्ट निघाल्यावर सोमनाथ पटकन उठत म्हणाला, राजा भाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणारे नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे? सोमनाथ प्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता। फक्त 5 मिनिटं, माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे। मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत। आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकाबाबाचा विचार करण्याची गरज नाही। आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो, एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो। आता इथे सोमनाथ आणि राजाभाऊ हे दोघे मित्र आहेत, ते हॉटेलचा व्यवसाय करतायत, परंतु शेवटी त्यांना या एजंटच्या एका वाक्यावर त्यांचा विश्वास बसतो की आमचा रोबो वेटर हा मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो। ह्या वाक्यामुळे त्या दोघांचा विचार बदलला आणि नंतर ते विचार करू लागले। असे अनेक रोबोट आहेत की जे अनेक ठिकाणी काम करतात, मोठ्या प्रमाणात काम करतात, जे काम माणूस करू शकत नाही त्या ठिकाणी ते काम करू शकतात, परंतु मुद्दा असा आहे की ते काम करत असताना त्या ठिकाणी
ती जी त्याला यांत्रिक बुद्धी वापरलेली आहे ती शेवटी मानवानेच ते निर्माण केलेलं आहे. फक्त यंत्र असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो, मानवाला त्रास असतो. माणूस शेवटी त्याला माणसामध्ये जीव आहे असा यंत्रामध्ये जीव नसतो. आणि तो यंत्र माणसाच्या सांगण्यानुसारच हे सगळं काम करत असतो, कारण त्याच्याकडे त्याचा जो कंट्रोल असतो तो शेवटी माणसाकडेच असतो. परंतु काम मात्र मोठ्या प्रमाणात करत असतो हे नक्की. मग आता या ठिकाणी हॉटेल हेरिटेज आहे आणि मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्ष हॉटेल चालवतो आहे. शहराच्या बाजारपेठ असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकी सरशी सोडवतो, पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडणं करणे अशा तक्रारीमुळे आम्ही हैराण झालो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मन्यामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगवधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकून ठरलं आहे. आता इथे या उतारामध्ये की हॉटेल हेरिटेज आहे, अनेक प्रश्न ते सोडवतात, परंतु याला अपवाद काय सांगितला तर वेटर. पण हॉटेलमध्ये अनेक वेटर येतात, अनेक जातात, कारण शेवटी प्रत्येकाचे प्रश्न वेटरचे सुद्धा प्रश्न असतात. आणि मग ते त्या ठिकाणी कामचुकारपणा करतात, दांड्या मारतात आणि भांडणंसुद्धा करतात. शेवटी भांडणं ही पैशावरूनच होत असतात आणि त्यामुळे हॉटेल मालक हैराण असतात. परंतु एक मात्र त्या ठिकाणी एक वेटर आहे, त्याचं नाव आहे मनोज. त्याला एक नाव दिलं की वाळवंटातील हिरवळ म्हणून असं त्याला नमूद करण्यात आलं की जसं सगळे जरी गेले पण तो एक मात्र त्या ठिकाणी आहे, म्हणजे त्याला काही बाकी त्याच्यामध्ये गुण दुर्गुण आहेत, परंतु प्रामाणिकपणा आणि प्रसंगवधाने त्याच्याकडे गुण आहेत आणि म्हणून तो टिकून आहे त्या ठिकाणी हॉटेलमध्ये काम करायला. वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 ओव्हो वेटर खरेदी केली आणि मग त्यांनी काय केले, 4 वेटर खरेदी केली. मी आणि मनोजने त्यांना रामू, श्यामू, दीपू आणि विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली. आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत चारही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीपी, विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यात जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. म्हणजे आता त्यांनी जे वेटर खरेदी केले त्या वेटरला नावंसुद्धा दिली, रामू, श्यामू, दीपू आणि विजू. या रोबो वेटरला चार्जिंग करावं लागत होतं. सकाळी 6 म्हणजे रात्री 11 ते 6 पर्यंत ते चार्जिंग करायचे. 6 वाजता परत त्यांच्या अंगावर कपडे चढवायचे. अशा पद्धतीने त्याचं का त्यांना सजून आणि ते कामाला सुरुवात करायची. मग ते नंतर ते गुड मॉर्निंग म्हणून ते कामाला सुरुवात करायचे. हे का तर त्यांच्या डोक्यामध्ये एक मेमरी कार्ड बसवलेलं होतं आणि त्या मेमरी कार्डनुसार ते काम करत होते. त्या ठिकाणी कंपनीचा सर्व्हिसमन इंजिनियर असायचा, तो सुद्धा दर 2 महिन्यांनी यायचा आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा त्या इंजिनियरकडून बऱ्याचशा गोष्टी शिकून घेतल्या होत्या. 2-3 महिन्यात त्यांची कमाईसुद्धा वाढत होती, त्याच्यामुळे त्यांना बरं वाटलं की हे रोबो खूप चांगले आहेत असं त्यांना एकंदरीत वाटू लागलं होतं. दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं या पुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 5,000 रुपये पडतील. आता इथे काय केलं, 2,500 सर्व्हिस 5,000 सुरुवात केली. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. आणि
त्यांना असं वाटलं की आता ही 5,000 त्याला कंपनीला देण्यापेक्षा आपल्याकडे सुद्धा काही इंजिनियर आहेत, मेकॅनिक, ते सुद्धा आपल्या शहरातील ते सुद्धा ते काम करू शकतात आणि किरकोळ अडचण दुरुस्ती असेल ते दुरुस्ती करू शकतात. म्हणून त्यांनी काय केली, कंपनी सर्व्हिस बंद केलेली आहे. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं, त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि त्यांनी ती सर्व्हिसिंग केली. एक महिन्यामध्ये चांगले काम त्यांनी केलं, परंतु नंतर त्यांच्यामध्ये बिघाड झाला. म्हणजे एकंदरीत शेवटी त्यात जो काही आनंद त्यांना झालेला होता तो आनंद जास्त काळ टिकला नाही. त्या दिवशी दुपारी 1 ची वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. श्यामूकडे बोट दाखवून दोघं तिघं तावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटा अगोदर बेनं माजलेल्या वळुगत हुंदडत होतं, मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्यांचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडं बोट करून म्हणाली, माझ्या तान्या पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं, 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय, पोरगं झोपलंय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या येळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि श्यामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावर एनर्जी अशी अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, श्यामू पूर्वीसारखा काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात माविना. लंच सेक्शनमध्ये श्यामू मनसोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. म्हणजे इथे शेवटी यंत्रामध्ये बिघाड झाला, म्हणजे बॅटरी संपली आणि त्यामुळे जे काही काम आहे ते यंत्रमानवाचं काम अगदी मंद झालं आणि त्यामुळे जे काही हॉटेलमध्ये बसणारी ग्राहक होते ते त्या ठिकाणी बोलायला लागले की हा काय, हे काय आणलेलं आहे. आणि इथे एक वाक्य म्हटलं की 15 मिनिटा अगोदर बेनं माजलेल्या वळुगत हुंदडत होतं, मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळलं बघा. म्हणजे अशा प्रकारचं वाक्यसुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. नंतर त्या बाईच्या मांडीवरचं बाळ झोपलेलं होतं, त्याला भूक लागलेली होती, हाही एक प्रसंग इथे सांगितला गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत या यंत्रमानवाला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसतं, कारण शेवटी त्याची एनर्जी संपली होती, पॉवर संपली होती आणि शेवटी तो त्याचं एनर्जी अक्षर दाबला आणि पुन्हा तो पूर्वीसारखा काम करू लागला. त्यामुळे श्यामू मनसोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो, अशा प्रकारे एकंदरीत या हॉटेल मालकांनी सांगितलेले. आता पुढे काय म्हणतात, श्यामूला दुरुस्त केल्याचा आनंद मला फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातला आहे. मी जाऊन पाहिलं तर श्यामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकारामुळे गिराईक एकमेकाकडे तर कधी श्यामूकडे अचंबित नजरेने पाहत आहे हे असे दिसते. म्हणजे काय झाली गंमत, तर तो श्यामू दुरुस्त केला बरोबर आहे, परंतु काय करा, काय झालं त्या ठिकाणी श्यामू भराभर ताटं मांडतो उचलतो अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी सुरू झाली आणि सगळे गिराईक एकमेकाकडे एका वेगळ्या नजरेने त्या श्यामूकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलावून घेतलं. आणि अशा प्रकारचे जे प्रसंग आहेत ते पुन्हा असे घडू नयेत म्हणून त्यांनी सर्व्हिस इंजिनियर ताबडतोब बोलून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले. आणि शेवटी सोमाने सांगितलं की तुमच्या रोबो वेटरची क्वालिटी चांगली नाही आहे. तेव्हा तो म्हणाला,
आमची सर्विस होती तोपर्यंत सर्व वेटरने विना तक्रार तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केली आहेत. तुम्ही आमची जेव्हा सर्विस घेतली तेव्हा त्यांनी केलेली कामं एका वर्षानंतर केवळ पैशाचा विचार करत तुम्ही आमची सर्विस बंद केली आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रुबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते एक महिना चालतील, नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. म्हणजे अशा पद्धतीने इथे त्या सर्व्हिस इंजिनियरांनी सांगितलं की तुम्ही आमची सर्व्हिस बंद केलेली आहे आणि म्हणून तुमच्यावर असा प्रसंग ओढवला की कारण आता केवळ तुम्ही पैशाचा विचार केला आणि म्हणून हे सगळे तुमच्यावर फजिती ओढवलेली आहे. जर तुम्ही आमची सर्व्हिस घेतली असती तर अशा प्रकारचे प्रसंग तुमच्यावर ओढवले नसते असं त्या इंजिनियरांनी सांगितलं. परंतु आता या हे एक महिनाच हे सगळं चालू शकतं जर तुम्हाला सर्व्हिस केल्यानंतर. पण नंतर तुम्हाला नंतर हे सगळे निकामी होतील आणि तुम्हाला नवीन खरेदी करावे लागतील. तुमचा निर्णय कळवा कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे आणि तुमचा वेटर तुम्ही कळवू शकता कारण रोबो वेटरची आता मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असं त्या सर्व्हिस इंजिनियरनी सांगितलं. आणि प्रश्न पडला की रोबो वेटर घ्यावा की नाही हा प्रश्न आता या सोमाला सुद्धा पडलेला आहे. सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यानुसार आम्ही बरीच चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता. परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे. अजून एक महिन्याचा अवधी हाताशी आहे होता. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं ठरवलं की इथे निर्णय घेण्यासाठी एक महिना होता. परंतु इंजिनियरचं बोलणं ऐकलं आठवलं की वाटायचं की रोबो वेटर आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि जी झालेली फजिती आठवली की आता वाटायचं की अरे नको रे बाबा तो रोबो वेटर अशी स्थिती निर्माण झालेली होती. आता सर्व सुरळीत चाललं होतं परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं. शनिवारी दुपारी 12:30 वेळ होती. साधारण परिस्थितीची एक स्त्री दोन मुलांसह कारमधून उतरून एसी रूमकडे गेली. एसी रूममध्ये रूमकडे रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला. एसी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर हात आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी एसी रूममधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी दोन रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. तेव्हा मी रामूला एसी रूममध्ये पाहून येण्यास सांगितले. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत असं सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूममध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. एक दीड तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तेथील जबाबदारी सोपून मी हॉटेलकडे परतलो. म्हणजे इथे एक जो प्रसंग घडलेला आहे की त्या रामूची ड्युटी होती एसी रूमची. त्याने ऑर्डर घेतली, सर्व काही झालं, परंतु तो दुसरीकडे गेला आणि त्या ठिकाणी परत सांगितलं की मी रामूला एसी रूममध्ये पाहून येण्यास सांगितलं. तेव्हा तो रामू काय म्हणतो की सर्व काही व्यवस्थित आहे मॅडम झोपल्यात. म्हणजे एकंदरीत त्याला त्या ठिकाणी काय झालं हे नीट कळलंच नाही. नंतर मनोजला एसी रूममध्ये पाठवलं की जो मानव आहे त्याला, आणि त्याने सांगितलं की त्या बाईला चक्कर आली आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे ती, आणि नंतर मग पुढील जो उपचार आहेत ते उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आणि अशा पद्धतीने मनोज आणि ड्रायव्हर त्या ठिकाणी जबाबदारी सोपवली आणि मी हॉटेलमध्ये हॉटेलकडे परतलो. असा इथे एक प्रसंग होता.
मी त्या बाईंची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. ती आता त्यांना कसलाही धोका नाही, त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी एसी रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ उडवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर आणि बाईचा जीव वाचला. रोबोवेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती, ती म्हणजे रोबोवेटरमुळं आम्हाला पैसा मिळाला, पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं. नवीन रोबोवेटर खरेदी करावे की करू नयेत याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपलो हे मलाही समजलं नाही. तर अशा प्रकारे ही एक विस्मयकारी म्हणजे विज्ञान कथा आहे. इथे रोबोवेटरमुळे एक प्रसंग जो घडला तो अतिशय वाईट घटना होती, बदनामी त्याची होत होती, परंतु शेवटी मानवाने म्हणजे माणूस श्रेष्ठ इथे सांगितला गेला की जे काही केलं ते माणसाने केलेलं आहे आणि तो मनोजने अतिशय चांगलं काम केलं. जर मनोज जर त्या रूममध्ये गेला नसा, एसी रूममध्ये पाहिला, तर अतिशय वाईट घटना घडली असती. पाठाचं वाचन झाल्यानंतर आता आपल्याला काही प्रश्नसुद्धा इथे दिलेले आहेत. कृतीयुक्त काही प्रश्न आहेत. प्रश्न पहिल्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा होतेच आणि या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत. इथे प्रश्न आहेत, कारणे लिहा. हॉटेल मालक द्विधा मनस्थितीत होते, कारण दुसरा प्रश्न आहे, हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं, कारण. या दोन प्रश्नांचे आता उत्तर आपण बघणार आहोत. हॉटेल मालक द्विधा मनस्थितीत होते, कारण इंजिनियरचे बोलणे आठवले की रोबोवेटर घेण्याची इच्छा होई, आणि रोबोवेटरामुळे झालेली फजिती आठवली की रोबोवेटर न घेतलेले बरे असे वाटू लागले. बघा काय, हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती कशी होत होती, कारण इंजिनियरने या रोबोच्या संदर्भात रोबोवेटरच्या संदर्भात माहिती दिलेली होती, मग ते त्यांना आठवायचं हॉटेल मालकाला. आणि मग त्याच्यानंतर दुसरी फजिती अशी व्हायची की वेटरमुळे किती कशी फजिती झाली, मग त्यापेक्षा वेटर न घेतलेलेच बरं असं त्या हॉटेल मालकाला वाटू लागतं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही द्विधा मनस्थिती झाली होती, एकतर वेटर घेण्याची इच्छा आणि दुसरी वेटर न घेतलेले बरे. ती दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये, हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं, कारण. हॉटेलमध्ये जेमतेम गिराईक जेमतेम येत होतं कारण रोबो वेटरांनी घातलेल्या गोंधळामुळे हॉटेलची बरीच बदनामी झाली होती, कारण रोबो वेटर जो होता त्यामध्ये काही माहिती काही डाटा त्यामध्ये फिट केलेला होता आणि त्यानुसार ते काम करत असायचं. त्यांना जे सांगितलं गिराईक सांगायचे ते जेव्हा करत नव्हते, त्यानंतर मात्र त्या हॉटेल मालकाची फजिती झालेली होती आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातच हॉटेलची बदनामीसुद्धा झाली होती, कारण जे सांगितलं त्याप्रमाणे ते रोबो वेटर काम करत नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी गिराईकसुद्धा जेमतेम येत होतं. हा जो प्रश्न होता हा आकलनावर कृती आकलनावरचा प्रश्न होता. आता पुढे बघा, प्रश्न आहे, शनिवारी हॉटेलात आलेल्या स्त्री ग्राहकासंबंधीचा प्रसंग लिहा. इथे एक प्रसंग होता की एक त्याचं उत्तर दिलं आहे की एक साधारणपणे 35 वर्षाची स्त्री स्वतःच्या कारमधून उतरली. तिच्यासोबत दोन मुली होत्या, दोन मुलं होती. ती मुलांसोबत एसी रूममध्ये गेली. त्या खोलीची जबाबदारी रोबो रामूकडे होती, म्हणजे
रोबो रामू, रोबो वेटरचं नाव आहे रामू। तो तत्परतेने आत गेला, एसी चालू केला त्याने, खाद्यपदार्थाची मागणी नोंदवून घेतली, ते पदार्थ त्यांना आणून दिले आणि मग तो दुसऱ्या कामाला लागला। अशा पद्धतीने पहिला प्रसंग होता। दुसरा प्रश्न आहे की एसी रूममधील काळजी वाटायला लावणारी घटना कोणती? मग आता सुमारे उत्तर सुमारे 10-11 मिनिटांनंतर एसी खोलीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि काही वेळातच तो आवाज वाढला। थोड्याच वेळात दोन मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला। ही मालकांना काळजी करायला लावणारी घटना होती। बघा, काळजी कोणती? काळजी की एक 10-11 मिनिटाने एसीच्या रूममधून एक लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला, नंतर तो आवाज वाढला, दुसऱ्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि अशा पद्धतीने हे दोन दोन आवाज, आणि त्यामुळे ही मालकाने एक प्रकारची काळजी लावणारी घटना होती। म्हणजे एकंदरीत एसी रूममधील काळजी वाटायला लावणाऱ्या अशा या दोन घटना होत्या। या दोन प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये प्रसंग सांगितला की त्या रोबो रामूने भरपूर चांगल्या प्रकारचं काम केलं होतं, पण दुसऱ्या प्रश्नामध्ये काळजी वाटायला लावणाऱ्या अशा प्रकारच्या घटना इथे घडल्या होत्या। पुढचा एक कृतीवरचा आधारित प्रश्न आहे, तसाच आहे। प्रश्न आहे की डॉक्टरांनी बाईच्या आजारपणाबाबतचे केलेले निदान व त्यांनी दिलेला सल्ला सांगा। उत्तर काय सांगता येईल की डॉक्टरांचे निदान असे होते, त्या बाईचा रक्तदाब अचानक कमी झाला। रक्तदाब कमी झाला की माणूस बेशुद्ध होऊन खाली कोसळतो, त्या बाईच्या बाबतीत तसेच झाले। अशावेळी ताबडतोब वैद्यकीय उपचार सुरू केले पाहिजेत। हॉटेल मालकांनी त्वरित हालचाली करून तिला हॉस्पिटलमध्ये नेली। ही त्वरा झाली नसती तर त्या बाईच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। आता तसा धोका नव्हता, डॉक्टरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितले। म्हणजे अशा पद्धतीने इथे निदान आणि दिलेला सल्ला हा पाळला गेलेला आहे। म्हणजे त्या बाईचं आजारपणाबाबतचं निदानही झालं आणि डॉक्टरांनी दिलेला सल्लासुद्धा पाळलेला आहे। अशा प्रकारचं आकलनाच्या संदर्भात हा एक प्रश्न होता। पुढे काय सांगता येईल? पुढचा एक प्रश्न असा आहे की स्त्री ग्राहक बेशुद्ध होऊन पडण्याच्या प्रसंगानंतर मालकांच्या मनात आलेल्या विचारल्या। आता ती ग्राहक होते, ती स्त्री ग्राहक कशी बेशुद्ध झाली आणि त्यानंतर मालकाच्या मनात काय विचार आला, तो प्रसंग झाल्यानंतर हे ते सांगितले। उत्तर आहे की रात्री झोपताना मालकाच्या मनात विचार आला की मनोजला त्या एसी खोलीत निरीक्षण करण्यासाठी पाठवले म्हणून बरे झाले। हा तो मनोज होता, त्याला पाठवलं होतं म्हणून बरं झालं। ते रोबो वेटरवर समोर राहिले असते तर त्या स्त्रीचा मृत्यू ओढवला असता, कारण मनोज हा काही रोबो वेटर नव्हता। परंतु ते जर मनोजला पाठवलं नसतं आणि रोबो वेटरवरच हे सर्व ते विसमोर राहिले असते तर त्या स्त्रीचा मृत्यू ओढवला असता असं त्यांना वाटलं। हॉटेलमध्ये मृत्यू घडल्यामुळे मालकावर निष्काळजीपणाचा ठपका आला असता, प्रचंड गजब निर्माण झाला असता, नाचक्की झाली असती आणि हॉटेल बंद करावे लागले असते। मालकांना केवळ कल्पनेनेच हादरवून टाकणार हा एक प्रसंग होता। तर अशा प्रकारे मनात मालकाच्या मनात विचार आलेला होता आणि खरोखर हा जो प्रसंग होता तो मनाला हादरवून टाकणारा अशा प्रकारचा एक काल्पनिक प्रसंग त्या ठिकाणी हॉटेल मालकाच्या मनामध्ये आलेला होता। पुढचा प्रश्न आहे, हॉटेलमध्ये एक बाई आजारी पडण्याच्या प्रसंगानंतर मालकांना झालेली जाणीव स्पष्ट करा। उत्तर काय सांगितलं की मालकांना तीव्रपणे एका वस्तूची जाणीव झाली। रोबो हा अत्यंत यांत्रिकपणे कोरडेपणाने निरीक्षण करतो, त्याला मन बुद्धी भावना नसल्याने तो यांत्रिकपणे घटनेकडे पाहतो। म्हणजे हा जो रोबो आहे त्याला मन आहे का नाही, बुद्धी आहे का नाही, भावना आहे का नाही, तो त्याच्यामध्ये जे फिट केलेला आहे, जो डाटा भरलेला आहे, तो त्याप्रमाणे काम करतो आहे। म्हणजे या ठिकाणी यांत्रिकपणे घटनेकडे पाहतो, मनोचे तसं नाही आहे। ती स्त्री झोपलेली नसून बेशुद्ध पडली आहे हे त्याला तत्काळ त्या ठिकाणी जायला जाणवलं आणि त्याच्या या निरीक्षणामुळे पुढच्या हालचाली झाल्या, त्याचा जीव वाचला। हॉटेल व्यवसायाचा माणसाच्या जीवाशी निकटचा संबंध असतो खरा म्हणजे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी मानवी जान असते, माणुसकी असते, असणे अत्यंत गरजेचं असतं। ती माणुसकी रोबोमध्ये असणं शक्य नाही आणि त्यामुळे मालक आपोआपच रोबो वेटरनं नेमण्याच्या निर्णयाला आले होते, कारण हे सगळं या रोबो वेटरमुळे घडलं होतं। जर मनोज त्या ठिकाणी गेला नसता तर या घटना समजल्याच नसत्या
आणि म्हणून रोबो वेटरवर अवलंबून राहायचं नाही आणि म्हणून रोबो वेटरसुद्धा नेमायचा नाही, अशा प्रकारची परिस्थिती ही मालकाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि त्याची जाणीवसुद्धा त्या मालकांना झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ योग्य तो अर्थ शोधाने लिहा. इथे आनंद गगनात न मावणे, आनंद हद्दपार होणे, आकाश हातात न मावणे, खूप आनंद होणे आणि आकाशाची नाती जोडणे, अशा प्रकारे चार उत्तरं दिली आहेत त्या वाक्प्रचाराची. पुढे आहे त्याचं उत्तर, आनंद गगनात न मावणे म्हणजेच खूप आनंद होणे, हे त्याचं उत्तर. पुढचं आहे, काडीचाही त्रास न होणे, काय काय सांगितलं, प्रचंड त्रास होणे, काडीमोड होणे, अजिबात त्रास न होणे आणि खूप त्रास न होणे, त्याचं उत्तर आहे काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबातही त्रास न होणे. पुढचा प्रश्न आहे, शब्दसमूहामधील एक शब्द लिहा, अपेक्षा नसताना ज्याचे आकलन होत नाही असे आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता. उत्तर आहे, अपेक्षा नसताना अनपेक्षित, ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय, कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षतेने, असे शब्द अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द इथे दिलेले आहेत. आणि पुढची कृती आकलन आहे, आकृत्या पूर्ण करा. यामध्ये बघा, हॉटेल उद्योगासाठी न्यू एज रोबो, त्यामध्ये काय काय करतात, वेटर, आचारी, स्वीपर आणि मॅनेजर, या आकृत्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे. दुसरी आकृती आहे, रोबोचा फायदा, खाण्यापिण्याचा खर्च नाही, पगाराचा खर्च नाही, काम चुकारपणाचा प्रश्न नाही, मानवी वेटरच्या दुप्पट काम, अशा प्रकारे ह्या सुद्धा आकृत्या पूर्ण केलेल्या आहेत, ही आकृती पूर्ण केलेली आहेत. पुढची आकृती आहे, रोबोला नकार देण्यामागील सोमनाथची कारणे, रोबोची किंमत जास्त असून ती परवडणारी नाही आणि रोबोला वेटरची सर्व कामे करता येणार नाहीत. आता पुढे काही संवाद आहे मैत्री तंत्रज्ञानाशी, काय संवाद आहे बघा. आई काय म्हणते, तुषार, अरे तुषार आवर लवकर, आपल्याला किराणा सामान खरेदी करायला जायचं आहे, थोडे कपडेही खरेदी करायचे आहेत, चल आवर लवकर. तुषार म्हणतो, आई आज नको ग, मला खूपच कंटाळा आला आहे, आज मला सुट्टी आहे, खरेदीला गेलो तर मला खेळायलाही मिळणार नाही. आई म्हणते, अरे असं काय करतोस, आपण लवकर परत येऊ. आता इथे पुढे वडील हे तुषारच्या आईला म्हणतात, अगं तुझा आणि तुषारचा वेळ खरेदीसाठी कशाला घालवतेस, आजकाल सर्व वस्तूंची खरेदी घर बसल्या करता येते, ऑनलाईन खरेदी कशी करायची ते मी तुला शिकवतो, यामुळे तुझा वेळ आणि श्रमही वाचतील, प्रयत्न करशील तर तू नक्कीच शिकशील. आई म्हणते, अहो तुमचेही बरोबर आहे, घर बसल्या ऑनलाईन खरेदी केल्याने कितीतरी कामे सोपी होत आहेत, मला माझ्या कामाच्या पद्धतीत बदल केलाच पाहिजे, आजपासून मीही ऑनलाईन खरेदी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. वडील म्हणतात बरोबर आहे, काळानुरूप प्रत्येकाने नवनवीन बदल स्वीकारले पाहिजेत. आता इथे ही जी मैत्री झाली ही कशाशी झाली, तंत्रज्ञानाशी. ऑनलाईन खरेदी करणे हा एक तांत्रिक भाग आहे, कारण ती तुम्हाला कम्प्युटरवरून मोबाईलवरून त्या ठिकाणी जे सामान मागवायचं आहे, जे खरेदी करायचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि शोधून त्याची ऑर्डर करायची, पैसेही तुम्हाला परस्परच द्यायचे आहेत आणि तुमचा माल घरी येणार आहे ऑनलाईन खरेदी केल्याचा. म्हणजे एक इथे हे जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे, आपला वेळ वाचवतं, आपले श्रम वाचवतं आणि आपल्याला पाहिजे ती आपण खरेदी करू शकतो, हे यातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. म्हणजे काळानुरूप प्रत्येकाने जे काही नवीन बदल आहेत ते बदल स्वीकारायलाच पाहिजेत, असं या ठिकाणी मैत्री तंत्रज्ञानाशी या एका छोट्या संवादातून आपल्याला त्याची माहिती मिळते. पुढे आहे, मग आता आपण या पाठाचे वाचन केलेलं आहे, परत एकदा तुम्ही हा पाठ वाचा आणि पाठ्यपुस्तकातही जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवायचे आहेत, कारण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या घटकाची बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्न सुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाचा आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत। धन्यवाद।